प्रत्येक पक्षाचा प्रचाराचा धडाका सुरू झालेला आहे. पाहूया त्या संदर्भातल्या टॉप नाईन बातम्या. ठाकरेगडाचा वचननामा प्रसिद्ध. शेतकऱ्यांचं कर्ज, भूमिपुत्रांना रोजगार, सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन इत्यादी घोषणांचा वचननाम्यामध्ये समावेश. मुंबई सफळवलेलं वित्तीय केंद्र धारावीमध्ये उभं करू. मुलींप्रमाणे मुलांनाही मोफत शिक्षण देणार, उद्धव ठाकरेंच्या घोषणा. कोळीवाड्यांची ओळख आम्ही पुसू देणार नाही. कोळीवाड्यांचा प्रशस्तपणा कायम ठेवून कोळी बांधवांना मान्य असेल असा कोळीवाड्यांचा विकास करणार, उद्धव ठाकरेंचा वचननाम्यामध्ये उल्लेख. राज्यासाठी नवं गृहनिर्माण धोरण जाहीर करणार. जीवनावश्यक वस्तूंचे दर 5 वर्ष कायम ठेवणार, उद्धव ठाकरेंच्या वचननाम्यामध्ये मुद्दा. उद्धव ठाकरे आज अमरावती आणि अकोला दौऱ्यावर. ठाकरेंच्या अमरावतीमध्ये 3 तर अकोल्यामध्ये 1 सभा. बाळापूर, भंडारा, रामटेक, नागपूर दक्षिणमध्ये आज मुख्यमंत्र्यांच्या सभा. आज शिंदेचं मिशन विदर्भ. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आज 4 सभा. किनवट, महागाव, आर्वी, फुलसावंगीमध्ये फडणवीसांच्या प्रचारसभा. शरद पवार आज नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर. नागपूर पूर्व काटोलमध्ये पवारांच्या जाहीर सभा. भंडारा मतदारसंघातील सभेलाही शरद पवार उपस्थित राहणार. दादर महिम परिसरामध्ये अमित ठाकरेंच्या प्रचारासाठी रेल्वे इंजिन धावणार. मनसेचं चिन्ह रेल्वे इंजिन प्रचारासाठी दादर महिमच्या रस्त्यावरून धावणार. मनसेनं मालबाहू टेम्पोचं रेल्वे इंजिन बनवलं.